युवांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी सजग व कृतिशील बनवण्यासाठी दरवर्षी निर्माणची शिबिरे आयोजित केली जातात. निर्माणच्या पुढील बॅचसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश अर्ज www.nirman.mkcl.org या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तरी त्वरित अप्लाय करा. आपण जे विविध विषय बघत आलेलो आहोत त्यातला आजचा विषय आपला आहे तुम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा, ते म्हणजे प्रेम व आकर्षण. तरुणाईमध्ये प्रेम आकर्षण ह्या अतिशय नैसर्गिक गोष्टी असतात आणि यातला फरक नेमका काय आहे, आकर्षण म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, ते थोडंसं आपण समजावून घेणार आहोत. हे तुमचं जे वय आहे, प्रचंड शारीरिक मानसिक भावनिक बदल होत असतात. खूप छान वाटत असतं, मी आता मोठा झालो आहे, मी मोठी झाली आहे असं वाटतं आणि मुलामुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटतं. मनामध्ये इतक्या भावनांच्या लाटा उचंबळत असतात. साधं छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं की एखादी मुलगी आहे आणि रोज डे आहे आणि एखादा मुलगा तिला जाऊन गुलाब देतो, त्या मुलीची पहिली रिॲक्शन काय होईल? हा काय समजतो मला, मला रोज देतो. दुसऱ्या क्षणी तिला वाटेल, अरे वा, मला रोज दिला, हां माझी ती मैत्रीण गीता तिला नाही दिला. आणि तिसऱ्याच वेळेला तिच्या मनामध्ये दुसरी लाट येईल, अरे बापरे, कुणी बघितलं तर, घरी कळलं तर माई वडील मला रागवतील का, मैत्रिणी मला चिडवतील का. तर हे वयच आहे की या वयामध्ये असे अनेक भावनिक बदल होत असतात आणि त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलामुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटायला लागतं. आणि हे आकर्षण अतिशय नैसर्गिक आहे, याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे. हे आकर्षण वाटतं याचा अर्थ तुम्ही अगदी योग्य वयात आहात आणि तुमच्या शरीरामध्ये निसर्ग योग्य पद्धतीचे बदल घडवतो आहे. हे आकर्षण वाटतं कारण आता तुम्हा मुलांचं प्रमोशन होत आहे, तुम्ही आता पुरुष बनताय. तुम्हा मुलींचं प्रमोशन होत आहे, तुम्ही आता स्त्रिया बनताय. आणि हे सर्व बदल आपल्या शरीरामध्ये का घडत असतात? तर विविध प्रकारचे काही रासायनिक पदार्थ आपल्या मेंदूमध्ये रक्तामध्ये तयार होत असतात. ऑक्सिटोसिन नावाचा एक पदार्थ असतो, डोपामिन नावाचा एक पदार्थ असतो आणि इतरही काही रसायनं असतात की ज्यामुळे हे बदल घडत असतात. आता मोठी गंमत असते या वयात. मुलं आणि मुली यांच्या गप्पा जरा तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मुली जेव्हा एकत्र गप्पा मारतात, आता ती वरची मुलगी बघा, आरशातच बघते. आपण छान दिसलं पाहिजे, सुरेख दिसलं पाहिजे असं या वयात मुलींना वाटतं. मुलांना आपण आकर्षक दिसलं पाहिजे आणि गप्पांच्या मध्ये मुलींना एकमेकींना चिडवायला खूप आवडतं. म्हणजे एक मुलगी आता दुसऱ्या मुलीला चिडवते, अगं बघ बघ, त्या दिवशी तो अशोक न तुझ्याकडे बघत होता. तर मुलींना असं एकमेकींना चिडवायला खूप आवडतं. आणि मुलांच्या गप्पा कशा असतात? मुलांना स्वतःला दुसऱ्या मुलीच्या नावाने चिडवून घ्यायला आवडतं. म्हणजे 5-6 मुलं जर उभे असतील किंवा बसले असतील आणि एखादी मुलगी जर समोरून जात असेल तर एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणतो, अरे बघ बघ, तुझी वहिनी जाते आहे. तर मुलांना फार गंमत वाटते की आपल्याला असं चिडवून घेणं. तर हा एक फरक मुलामुलींमध्ये असतो, पण दोघांनाही एकमेकांविषयी आकर्षण वाटत असतं. आणि मग सतत सतत कोणातरी मुलाची आठवण येते, कोणातरी मुलीची आठवण येते. आता इथे बघा, ही मुलगी घरामध्ये आहे आणि अगदी छान आरामात पडून आहे, पण तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघा. मनात ती आठवते, हां तो वर्गातला अशोक किती स्मार्ट, किती हँडसम, किती हुशार, स्पोर्ट्समध्ये पण किती छान, आणि त्या दिवशी माझ्याकडे कसा बघत होता, माझ्याकडे बघून हसला. इतकं तिला छान वाटत असतं, मनामध्ये गुदगुल्या होत असतात आणि इकडून अचानक ती आई येते आणि ओरडते, हे काय मूर्खासारखं असते स्वतःच्या मनाशी, पागल झालीस का तू,
आणि हे काय झोपू नये, चल उठ अभ्यास कर, चल उठ कामाला मदत कर मला, आणि त्या मुलीचा स्वप्नभंग होतो आणि तिला असं वाटतं की कुठून ही आई आली आणि माझ्या स्वप्नामध्ये तिने व्यत्यय आणला. या वयामध्ये मुलामुलींना आपले सर्वात मोठे शत्रू म्हणजे आपले पालक वाटतात. मुलींना आपली सर्वात मोठी शत्रू आपली आई वाटते आणि मुलांना आपला बाप वाटतो. खरं म्हणजे पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे, त्या आईवडिलांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे नैसर्गिक आहे, नॉर्मल आहे. त्यांनाही या त्यांच्या या वयामध्ये असंच झालं होतं. पण गंमत अशी असते की बहुतेक पालक हे सारं विसरतात आणि मग त्यांची मुलं जेव्हा वयात येतात त्यावेळेला मात्र त्यांना धास्तीच असते साऱ्या गोष्टींची, काही घडेल का, चुकीचं घडेल का. आणि म्हणून मग आपल्या मुलामुलींनी अशा पद्धतीने वागू नये, त्यांना कोणाचं आकर्षणच वाटू नये, अशा पद्धतीची एक भूमिका, कठोर भूमिका पालक घेतात आणि त्याच्यातून मग पालक आणि मुलांमधला संघर्ष वाढायला लागतो. आता या वयामध्ये मुलामुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटणं अत्यंत नैसर्गिक आहे, कारण नर आणि मादी या दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे. जोपर्यंत नर आणि मादी एकत्र येणार नाही तोपर्यंत पुनरुत्पादन होणार नाही. आणि निसर्गाचा संकेतच आहे की नर मादीने एकत्र यावं, पुनरुत्पादन करावं आणि हा निसर्गाचा प्रवाह तसाच सुरू ठेवावा. त्यामुळे पुनरुत्पादन हे प्राण्यांमध्ये होतं, वनस्पतींमध्ये होतं आणि माणसांमध्ये होतं आणि त्या पुनरुत्पादनामध्ये आनंद निर्माण करावा म्हणून हे आकर्षण नरमादीत निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या वयामध्ये तुम्हा मुलामुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटतं हे खूप नैसर्गिक आहे. पण गडबड कुठे होते? गडबड होते आपण ह्या आकर्षणालाच प्रेम समजतो. आणि या गडबडीला खतपाणी कोण लावतं? तर आपले सिनेमे, आपले टेलिव्हिजनवरती आपण बघणारे सिरियल्स. तर त्या सिनेमातलं प्रेम कसं असतं बघूया आपण. इथे हिरो हिरोईन दाखवलेले आहेत पण माझी आवडती हिरोईन आहे माधुरी दीक्षित आणि माझा आवडता हिरो आहे अक्षय कुमार. सिनेमात कसं दाखवतात? आमची हिरोईन मस्त छान फॅशनेबल कपडे घालते, उंच टाचेच्या सँडल्स घालते आणि टॉकटॉक 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 करत रस्त्यावरनं चालत असते आणि तिकडे आमचा हिरो आपल्या मित्रांच्या घोळक्यात रस्त्यावरती उभाच असतो. आता सिनेमातला हिरो म्हणजे त्याला काही तुमच्यासारखं कुठल्या कॉलेजमध्ये जायचं नाही, त्याला काही काम करायचं नाही, बड्या बापाचा मुलगा असतो तो आणि एकच काम की रस्त्यावरती आपल्या मित्रमंडळींसोबत उभं राहायचं, टार्गटपणा करायचा, कोणी मुली दिसल्या तर त्यांची छेडखानी करायची. आणि मग आमची हिरोईन जेव्हा टॉकटॉक टॉकटॉक करत त्यांच्या समोरून जाते तर आमच्या हिरोला तिची छेडखानी करायची इच्छा होते. कदाचित तो शिकलेलाच नाही की मुलींचा सन्मान करावा आणि म्हणून तो तिच्या जवळ जातो आणि काहीतरी आचकट विचकट बोलतो किंवा आय लव यू म्हणतो. आणि मग आमच्या हिरोईनला इतका राग येतो आणि मग ती फाडकन त्याच्या एक गालात थोबाडीत मारते. त्या हिरोईनच्या हाताचा तळव्याचा स्पर्श त्याच्या गालाला झाल्याबरोबर जसं बटन ऑन केलं की दिवा लागतो तसंच आमच्या हिरोच्या मनामध्ये त्या मुलीविषयी प्रेमाची भावना निर्माण होते. त्याला काही माहीत नसतं बरं ही कोण मुलगी आहे, कुठली आहे, हिचा स्वभाव कसा आहे, ही काय शिकते आहे, काही काही कशाची त्याला कल्पना नाही. केवळ जसं सिनेमात दाखवतात की आँखों ही आँखों में प्यार हो गया तशा पद्धतीने त्या मुलीच्या स्पर्शानेच त्याला प्रेम निर्माण होतं आणि मग तो घरी जातो. मग त्याला सतत त्या मुलीची आठवण येत असते. मग हिंदी सिनेमात तर दाखवलेलंच असतं की गम भुलाने के लिए क्या चाहिए, थोडीशी शराब चाहिए. आणि मग आमचा हिरो थोडीशी दारू पितो, मग एखादं विरह गीत गातो आणि मग झोपतो. आणि जणू काही त्याला माहितीच आहे की पुढच्या दिवशी परत त्या रस्त्याने तीच मुलगी येणार आहे. म्हणून हा दुसऱ्या दिवशी हा हिरो काय करतो आमचा, परत त्याच्या
मित्रांच्या सोबत रस्त्यावरती उभा असतो, वाट बघत असतो आपली प्रेमिका केव्हा येईल. आणि मग तिकडून आमची हिरोईन टॉकटॉक 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 करत येते. पण या दिवशीचं दृश्य मात्र थोडंसं वेगळं असतं. ती मुलगी जशी येते तसं या मित्रा या हिरोचे जे तीन चार मित्र असतात ते त्या मुलीची छेडखानी करायला समोर जातात. आणि ते पाहून ती हिरोईन घाबरते. तिच्या आईने तिला छान कपडे घालणं शिकवलं आहे, सर्व काही शिकवलेलं आहे, पण स्वतःचं रक्षण कसं करायचं हे शिकवलं नाही. तेव्हा एकदम तीन चार मुलं पाहिल्याबरोबर ती मुलगी घाबरून जाते आणि ती जोरात ओरडायला लागते, बचाव बचाव. आणि या दरम्यान आमचा हिरो मस्त सिगरेटचे झुरके घेत असतो आणि त्याचा धूर त्याच्या पोटामध्ये गेल्याबरोबर जणू काही त्याच्यामध्ये हनुमानाची ताकद येते. आणि मग ढिशाम 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 करत आपल्या मित्रांना तो ठोकून काढतो. ते पाहिल्याबरोबर आमच्या हिरोईनला इतका आनंद होतो, इतकं त्या हिरोविषयी जवळीक वाटते, अभिमान वाटतो, काय पराक्रमी आहे, काय शूर आहे, मेरी इज्जत बचाई. आणि मग एकदम ते त्याला जाऊन मिठी मारते आणि मग सिनेमामध्ये झाडं तर तयारच असतात. मग त्या झाडांच्या भोवती गरगर 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 फिरतात, नाचतात, गाणं म्हणतात. झालं त्यांचं प्रेम, झालं त्यांचं लग्न. आणि मग या सिनेमातलं प्रेम पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपलंही तसंच आहे. लक्षात घ्या, तो सिनेमा आहे, ते प्रत्यक्ष जीवन नाही आहे. ती पडद्यावरची प्रेमकहाणी आहे, माझ्या जीवनाची प्रेमकहाणी अगदी वेगळी असेल. पण हे भान आपल्याला या वयामध्ये येत नाही आणि आपण त्या पडद्यावरच्या जगालाच खरं समजतो. आणि मग असंच आपल्याला वाटतं की माझी प्रेयसी, माझा प्रियकर, चटमंगनी पटब्या हे जे आपल्याकडे म्हटलं जातं, तर जणू काही प्रेम इतकं सहज सहज होतं अशा पद्धतीचा भास, गैरसमज आपल्या मनामध्ये निर्माण होतो. पण असं नसतं मुलांनो. मी स्वतः प्रेमविवाह केलेला आहे. मी आणि माझे पती आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये 10 वर्ष आम्ही सोबत होतो. एकमेकांशी ओळख झाली, हळूहळू मैत्री झाली आणि मग त्याच्यातनं एकमेकांना समजायला लागलो आणि मग प्रेम आहे असं लक्षात आलं आणि मग आम्ही लग्न केलं. सिनेमातल्यासारखं प्रेम फारच क्वचित होतं, पण गंमत आपल्या बहुतेक तरुणाईची होते की या सिनेमातल्या प्रेमालाच आपण प्रेम समजतो. खरं म्हणजे या वयामध्ये तुम्हा मुलामुलींना एकमेकांविषयी जे आकर्षण वाटतं ते खरं प्रेम नसतं, ते आकर्षण असतं. आणि त्यामुळे आता आपल्याला आकर्षण आणि प्रेम याच्यात काय फरक आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. आकर्षण हे नैसर्गिक आहे, पण आकर्षणाची वैशिष्ट्य काय असतात? ते चटकन बसतं, कुणावरही बसतं, समोरचा मागचा त्याच्यामध्ये काहीच विचार नसतो, त्या व्यक्तीची माहिती नसते, त्या व्यक्तीची ओळख नसते, त्या व्यक्तीचे गुणदोष दोन्हीविषयी माहिती नसतं, फक्त छान 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 वरचा भाग तेवढाच दिसत असतो. एखाद्या विशिष्ट पैलूवरती माणूस आकर्षित होतो, म्हणजे त्या मुलीचे किती लांबसडक केस आहेत, किंवा ती मुलगी किती गोरी सुंदर आहे, किंवा तो मुलगा किती स्कॉलर आहे, किंवा तो किती छान भाषणं देतो, अशा पद्धतीचं काहीतरी एका विशिष्ट पैलूवरती माणसाला आकर्षण वाटतं आणि या आकर्षणालाच ते प्रेम समजतात. तर हे खरं प्रेम नाही, आकर्षण आहे, चटकन बसतं, कुणावरही बसतं, माहिती नसते, ओळख नसते समोरच्या व्यक्तीची, गुणदोषांची माहिती नसते, एखाद्या विशिष्ट पैलूवरतीच खुश होऊन जातो माणूस. आणि मग असं होतं की ती व्यक्ती जवळ आली की मग छातीत धडधडायला लागतं, कानशिलं गरम व्हायला लागतात, कशात लक्ष लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, कामात लक्ष लागत नाही आणि सतत भिरभिर 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 मन त्या मुलाच्या किंवा मुलीच्या
आठवणीमध्येच फुलफाकऱ्यासारखं धावत असतं. पण प्रेम थोडं वेगळं असतं, आकर्षण चटकन बसतं. प्रेमाचा प्रवास मात्र अतिशय हळवार असतो. प्रेमामध्ये आधी ओळख होते, मग त्याच्यामधनं सहवास निर्माण होतो, त्याच्यातनं मग ते मैत्री निर्माण होते, मैत्रीमधनं मग मनं जुळतात आणि मनं जुळल्यानंतर मग प्रेम निर्माण होतं. त्यामुळे असं समजा की आकर्षण म्हणजे धो धो पटा एकदम येऊन कोसळणारा पाऊस. जमिनीमध्ये काही पाणी मुरत नाही, आलेलं पाणी वाहून जातं. प्रेमाचं तसं नाही, हळूहळू पाणी बरसत असतं. आपण म्हणतो ना झड लागली, पण ते पाणी जमिनीमध्ये मुरत आणि शेतीसाठी जमिनीतला वॉटर टेबल सुधारण्यासाठी ते महत्त्वाचं ठरतं. तर प्रेम हे असं असतं, हळूहळू बरसणारं पण मातीमध्ये रुजू होणारं असा पावसासारखं प्रेम असतं. किंवा लक्षात घ्या की आई लोणचं घालते, लिंबाचं लोणचं. ताजं लोणचं तितकं छान लागत नाही, पण तेच लोणचं जेव्हा मुरतं तेव्हा काय सुंदर चव येते त्याला. हाच फरक आकर्षण आणि प्रेमातला आहे. तर भेटूया तारुण्यवानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.